माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्या कारणाने ॲडमिट करण्यात आलेला आहे। त्यांना आपण त्या ठिकाणी ब्रिज कँडीमध्ये विश्रांतीसाठी ठेवण्यात आलेला आहे। त्यांची तब्येत अत्यंत नॉर्मल आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना नाही आहे। फक्त विश्रांती डॉक्टरचं म्हणणं आवश्यक असते, आयसोलेशन आवश्यक असतं, त्या कारणांनीच फक्त त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे माननीय अजितदादा हे अत्यंत करडे शिस्तीचे नेते आहेत आणि त्यामुळे ते खऱ्या अर्थाने खूप स्वतःची काळजी घेतच होते, परंतु तरीसुद्धा कोरोनाची लागण ही इन्फेक्शियस डिझीज असल्याकारणाने होऊ शकते, कारण ते सातत्याने लोकांच्या कोरोनाच्या माध्यमातून कामात होतेच, काम कुठलंही बंद झालेलं नव्हतंच, आणि त्यामुळे जरी लागण झालेली असेल तरी त्यांची स्थिती त्यांची तब्येत अत्यंत चांगली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत काळजीचा कुठलाही विषय नाही आहे। मला पूर्ण विश्वास आहे की डॉक्टरच्या संपूर्ण सूचनेच्या अनुषंगाने दादांचं नेहमीच सगळ्या गोष्टींचं पालन करत असतात आणि आपल्यामध्ये पुन्हा 4-5 दिवसाच्या आत दादा व्यवस्थित कामाला लागतील हा निश्चित प्रकारचा विश्वास मी त्यांच्या वतीनं सुद्धा या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो। कंट्रोल कोरोनाला करण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आणि महाविकास आघाडीने यावर नेहमीच भर दिलेला आहे। आजपर्यंत आपण टेस्टिंगच्या दृष्टिकोनातून प्रति 10 लाख म्हणजे पर मिलियन टेस्ट ह्या आपण 70,000 टेस्ट आपण पर मिलियन केलेल्या आहेत आणि ते आपण वाढवतच राहतो आहोत, कारण आपल्याला कोरोनावर खऱ्या अर्थाने कंट्रोल आणायचा आहे आणि कोरोनावर मात करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पूर्वीपासून टेस्टिंगला भर देण्यासाठी केंद्र शासनाने ठरवलेले जे रेट्स आहेत ते नेहमी खाली आणत 4,500 वरून तो 2,200 वर आणला, 2,200 वरून आम्ही 1,200 वर आणला आणि आज आम्ही सांगायला मला मनापासून समाधान आहे की आम्ही 980 वर टेस्टिंगचा रेट त्या ठिकाणी आणलेला आहे आणि त्यामुळे टेस्टिंगचे 3 स्लॅब्स असतात। एक म्हणजे जी टेस्टिंग लॅब फक्त प्रोसेसिंग करून रिपोर्ट देते त्यांना 980 रुपये, जे घरी जाऊन कलेक्शन करतात आणि तुम्हाला पूर्ण जाण्या येण्याचा खर्च, पीपी किटचा खर्च, सगळाच खर्च ते करतात, तिथे 1,800 रुपये, आणि जे हॉस्पिटल्स इतर काही खर्च करतात आणि हे लोक जाऊन लॅबवाले फक्त जाऊन घेऊन येतात त्यांना आपण 1,400 रुपये। त्यामुळे 3 स्लॅब्स 980, 1,400, 1,800 हे नवीन स्लॅब्स आहेत, आजपासून त्या ते लागू झालेले। कलेक्टर्स कमिशनरनी आता निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टींकडं लक्ष द्यावं, आमचा GR आजच इश्यू करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत या स्लॅबप्रमाणेच आता रेट्स आकारले जावेत। जास्तीचे रेट्स आकारले तर ते निश्चित प्रकारे योग्य असणार नाही, कायद्याला धरून असणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी दक्षता घ्यावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे। आजच्या या निमित्ताने मी सर्व टेस्टिंग लॅब्सला सुद्धा विनंती करेल की नव्या रेट्स लागू करावेत, जास्तीचे रेट्स कृपया आकारू नये। नेहमीच महाविकास आघाडीने सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून त्याच्या हिताच्या जपणुकीचे निर्णय घेतलेले हेच या रेट्सच्या कॅपिंगमुळे पुन्हा एकदा या निमित्ताने मला अधोरेखित करावं असं वाटतं। त्यामुळं आता खूप कंट्रोलमध्ये परिस्थिती आहे, परंतु तरीसुद्धा टेस्टिंग्स वाढवायच्यात आणि त्यासाठी हा प्रायव्हेट लॅबच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गव्हर्नमेंट लॅब्समध्ये सर्व गोष्टी फ्रीच आहेत हे सुद्धा मी या निमित्ताने आवर्जून सांगू इच्छितो।